मी कायर सिराजुद्दीन पटेल शावगाव। मी एकदम छोट्या चहाच्या हॉटेलपासून तर आज हॉटेल परिवार, परमिट रूम, लॉजिंग, कॉन्फरन्स हॉल, मंगल कार्यालय असे एक चांगल्या प्रकारे व्यवसायाची सुरुवात केली। पण ही सुरुवात करत असताना एक छोटं हॉटेल, एक छोटं चहाचं हॉटेलची सुरुवात केली होती, त्याला वाढवत 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 आज एवढा पसारा त्या ठिकाणी मी वाढवलेला आहे। हे पसारा वाढवायचं कारण काय असेल तर फक्त प्रामाणिकपणा। हॉटेल व्यवसायामध्ये परमिट रूम बारचा व्यवसाय करत असताना लोकांना विश्वास देणं गरजेचं आहे का, त्यांनी आपल्यावर विश्वास ठेवावा आणि विश्वास ठेवून त्या ठिकाणी आपल्या हॉटेलमध्ये त्यांनी यावं। आपण जो फूडची जेवणाची क्वालिटी देतो, ही क्वालिटी देत असताना आपण कोणत्या पद्धतीने त्यांना सर्व्हिस देतो आणि एकदम स्वच्छता साफसफाई कसं देतो हेही या गिरायक बघत असतात। त्या स्वच्छता टापटीप साफसफाई असली की गिरायक आपल्याबरोबर ऑटोमॅटिक येत असतात। प्रामाणिकपणा तो लागतोच पण स्वच्छताही लागते आणि क्वालिटीही लागते। आपल्या हॉटेलमध्ये स्वच्छता नसेल, खाली सगळा कचरा पडलेला असणार आणि आपण फार चांगली क्वालिटी देतोय जेवणाची, त्याला कोणत्याही प्रकारचा त्या ठिकाणी अर्थ नसतो। किंवा एकदम हॉटेल चकाचक आहे, स्वच्छता आहे आणि आपल्या फूडला कोणत्याही प्रकारची क्वालिटी नाही आहे, तरी त्या प्रकारे त्या हॉटेलला कोणत्याही प्रकारचा अर्थ नसतो। पण आपल्याकडे सगळं प्रकार अगर असेल, स्वच्छता असेल, साफसफाई असेल, प्रामाणिकपणा असेल आणि आपल्या तोंडामध्ये साखर अगर असेल, तर नक्कीच आपण कोणताही व्यवसाय करत असताना आपण सक्सेस झाल्याशिवाय राहणार नाही। त्यानंतर माझं मी व्यवसाय करत असताना माझं चांगल्या प्रकारे लोकांबरोबर टॉकिंग होत असतं आणि टॉकिंग होत असताना मला भरपूर प्रकारे तालुक्यामध्ये प्रसिद्धी मिळाली। मी जिनिंग व्यवसायाची सुरुवात केली कापसाची, म्हणजे मी शेतकऱ्याकडून कापूस घेऊन ते कापसाचं वजन माप करून चांगल्या प्रकारे त्याला प्रोसेसिंग करून सरकी आणि सरकी कापूस हे वेगळ्या प्रकारे त्याला डिवायडेशन करून त्याची विक्री बाजारात करत होतो। एक चांगल्या प्रकारे माझं इंडस्ट्री चालू आहे। पण या ठिकाणी शेंद्यावरून काही लोक, शेंद्या म्हणजे MP मधला मोठं गाव आहे शेंदवा, त्या ठिकाणून व्यवसाय करण्यासाठी आपल्या शेवगाव भागामध्ये लोक कापसाचा व्यवसाय करण्यासाठी आले। पण आपल्याकडचा माणूस आहे, तायर हा आपल्या शेवगावातला आहे, म्हणून आपल्याला कापूस टाकायचा आणि त्याचं वजन माप चांगलं आहे, म्हणून किती लोक भरोशेने येतात आणि वजन काटा करतात आणि कापूस त्या ठिकाणी मला टाकतात। ते बाहेरचे लोक आले त्यांच्यावर ते विश्वास करायला तयार नसतात, त्याचं कारण काय का त्यांचं माप कसं असेल, पण आपल्या लोकांवर आपला विश्वास असतो म्हणून सर्व लोकांनी मला सहकार्य करतात आणि या ठिकाणी मला कापूस त्यांचंही पेमेंट आपण 4 दिवसाला, 5 दिवसाला, 6 दिवसाला याच्यावरती आपलं पेमेंट आपण जाऊन देत नाही, त्यांनाही आपण प्रामाणिकपणे पेमेंट करीत असतो। या प्रकारे मी व्यवसाय करतो। त्यानंतर मी छोट्यासा ऑइल मिलचा व्यवसाय केला, सरकी पेंट आणि सरकी तेल चांगल्या प्रकारे माझं नगर बाजारपेठेमध्ये श्रीरामपूर संगमनेर ह्या भागामध्ये चांगल्या प्रकारे माझं सरकी पेंट जाती आणि तेही व्यवसाय चांगल्या प्रकारे चालू आहे। मला सांगायचं तात्पुरतं एवढंच आहे का चिकाटी, प्रामाणिकपणा, क्वालिटी, सर्व्हिस अगर आपल्यामध्ये असन आणि त्याचबरोबर बोलणं अगर चांगलं असन तर चांगल्या प्रकारे आपण व्यवसाय करू शकतो आणि चांगल्या प्रकारे आपण काम करू शकतो आणि आपण लवकरच चांगली प्रगती करू शकतो, एवढंच या ठिकाणी बोलतो। त्यामुळे तुम्ही सर्वांनी मी सांगितलं त्याप्रमाणे काम करावं, चिकाटी प्रामाणिकपणा ठेवावं, ॲटोमॅटिक तुम्ही कधीच व्यवसायामध्ये अपयशी होऊ शकत नाही, यशस्वीच होणार, एवढंच या ठिकाणी बोलतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो तुमच्या पुढच्या एक व्यवसाय करण्यासाठी, एवढंच या ठिकाणी बोलतो, थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।